राज्य माध्यमिकडे उच्च माध्यमिक मंडळाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यानं मुख्याध्यापकांमध्येच या परीक्षांबाबतीत गोंधळाची स्थिती आहे आणि याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. घरात कोणाचं 10वीचं वर्ष असलं की ते संपूर्ण घरच बदलून जातं. केबल काढली जाते, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या शेड्यूलनुसार सगळ्या घराचं वेळापत्रक बदलतं. पण आपण ही बाब जितकी महत्वाची मानतो तितकी ती परीक्षा घेणाऱ्या मंडळाला वाटत नाही. 3 मार्च पासून राज्यात SSC ची लेखी परीक्षा सुरू होतीये. परीक्षा तोंडावर आली असताना अभ्यास करायचं सोडून विद्यार्थी आणि पालकांना नवीनच डोकेदुखी सतावतीये. कारण हॉल तिकिटांसाठी शाळांना पाठवण्यात येणाऱ्या पूर्व यादीमध्ये असंख्य चुका असल्याचं समोर येत आहे. काही शाळांना तर अनोळखी विद्यार्थ्यांची नावं मिळाली आहेत, तर काही शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांची नावं यादीतून गायब आहेत. नावात चुका, भलतेच विषय, काहींचे फोटो आणि सही यादीत नाहीच, अशा असंख्य चुकांनी ही यादी खचाखच भरलेली आहे. सर्वसाधारण जानेवारी या दरम्यान या प्रिलिस्ट येणं अपेक्षित होतं, परंतु त्या आता आलेल्या आहेत आणि त्यामध्ये असंख्य चुका आहेत. चुका म्हणजे मुख्यत्वे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, लँग्वेज कोड याच्यामध्ये देखील चुका आहेत. गेली कित्येक वर्ष प्रिलिस्ट स्कॅन केलेल्या फोटोंचंही ते येत होती, मात्र यावर्षी फार उशिरा ही प्रिलिस्ट आमच्याकडे आले. लेखी परीक्षेच्या 15 दिवस आधी तोंडी आणि प्रात्यक्षिकांची परीक्षा असते, मात्र ह्यासाठी लागणारं साहित्यही बोर्डाकडून अद्याप देण्यात आलेलं नाही, त्यामुळे तोंडी आणि लेखी परीक्षांचं वेळापत्रक शाळा तयार करू शकत नाहीये. 500-600 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांवर यामुळे प्रचंड ताण येणार आहे. आमची शाळा मोठी आहे, तुमच्याकडे जास्त विद्यार्थी आहेत. जास्त विद्यार्थी असल्यामुळे ओरल आणि प्रॅक्टिकलला आम्हाला जास्त दिवस लागतात आणि मुलांना कुठलंही टेन्शन न येता जर त्या घ्यायच्या असतील तर जास्त दिवसांची गरज असते. एकाच दिवशी सगळ्या परीक्षा घेतल्या तर त्यांच्यावरती विनाकारणचा ताण येतो, प्रेशर येतं आणि त्या दॅट कॅन क्रिएट अ प्रॉब्लेम. बोर्डाचा सावळा गोंधळ इथंच संपत नाहीये. यादीतल्या घोळांबाबत मुंबई बोर्डात चौकशी केल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या दिशेनं बोट दाखवलंय. 12वीच्या विद्यार्थ्यांनाही असाच मनस्ताप सहन करावा लागला, पण तेव्हा निदान नोंदणी ऑनलाईन झाल्याचं कारण तरी बोर्डाकडे होतं. आता तर जुन्याच पद्धतीनं नोंदणी होत असून घोळ घातले गेल्याचं समोर येत आहे. प्रशासन आणि व्यवस्थापनाच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्र बोर्डाला भोपळा मिळाला तरी आश्चर्य वाटायला नको. दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.